लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर इकडे कला अद्वैतमध्ये खूप मोठं भांडण झालेलं असतं कारण कलाने अद्वैतला न विचारता त्याच्यासाठी इन्हेलर मागवलेले असतात जे इन्हेलर कलाने मागवलेले असतात अद्वैतसाठी त्यासाठी अद्वैतकडून तिने कसलेच पैसे घेतलेले नसतात कलाने आता स्वतःजवळ जेवढे काही पैसे शिल्लक राहिलेले असतात त्याच पैशातून ते इन्हेलर मागवलेले असतात तर आता अदवयची तब्येत अचानक बिघडलेली असते आणि त्यावेळी कलाने आता धाव घेत ऐनवेळी अद्वै जीव वाचवलेला असतात त्याचमुळेच कलाने हे खूप मोठं पावलं उचललेलं असतं आणि कलाने अद्वैत घरामध्ये जिथे जिथे जातो जिथे फिरतो त्यानंतर ऑफिसमध्ये त्याच्या कारमध्ये सगळेकडे इनहेलर ठेवलेले असतात उलट आता अद्वैत कलाचे आभार मानण्याऐवजी तिच्याशी वाद घालत बसतो अद्वैत खूप चिडलेला असतो तो कलाला म्हणतो तुझं म्हणणं तरी काय आहे मी सतत आजारी पडावं असंच वाटतं का तुला म्हणूनच तू ते इनेलर मागवले आहेत का हो तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत माझं असं म्हणणं अजिबात नाहीये कारण आता आजारी पडल्यानंतर तुझी तब्येत बिघडल्यानंतर जे काही झालं ते तू बघितलं होतं ना ऐनवेळी इनेलर जवळ नसल्यामुळे आपल्याला किती धावपळ करावी लागली होती ते इनेलर आता जरी वापरायचे नसले तरी ऐनवेळी ते लागू शकतात असा विचार करूनच मी ते घेऊन आले तर कला आता तेथून निघून जाते अद्वैत विचार करतो की कलाकडे तर काल कसलेच पैसे नव्हते मग कलाने आता हे कोणत्या पैशातून माझ्यासाठी घेऊन आले असेल असा विचार अद्वैत करत असतो तर इकडे आता तोपर्यंत कलाच्या हातामध्ये मिस अँड मिसेस कोल्हापूरचं जे कॉन्टेस्ट असतं त्याचं पॅम्पलेट हातात पडलेलं असतं तेव्हा आता कला विचार करते की नैनाताई या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते परंतु नैनाताई यावेळी भाग कसा काय घेऊ शकते तिथे प्रेग्नेंट आहे असा खूप मोठा प्रश्न कलाला पडलेला असतो कला विचार करते की नैनाताई प्रेग्नेंट आहे हे गोष्ट विसरली का ती का आता मुद्दा नैना हे सगळं करते तेव्हा आता कलाला खूप सारे प्रश्न पडलेले असतात तर आता कलाला समजलेलं असतं की नक्कीच आता काहीतरी चाललं आहे नैनाचं आणि त्याचा शोध घेण्याचा निर्णय कलाने घेतलेला असतो नैनाचं नक्कीच चाललं तरी काय आहे याचा शोध कला घेण्याचं ठरवते तर इकडे आता अद्वैत कलाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्या ब्रांच मॅनेजरला घरी बोलावून घेतलेलं असतं आता बँक मॅनेजर आल्यानंतर तो अद्वैतला विचारतो की सर तुम्ही मला बोलावलं होतं का तर आता अद्वैतच्या पाठीपाठी सुद्धा आलेली असते तर अद्वैत म्हणतो की हो तेव्हा आता अद्वैत मॅनेजरला सांगतो की माझ्या पत्नीचं म्हणजे कलाचं बँक अकाउंट काढायचं आहे तेव्हा आता कला जरा धक्क्यानेच अद्वैतला विचारते की अद्वैत माझं बँक अकाउंट का काढतोय तेव्हा आता अद्वैत कलाला सांगतो की या घरात ना सगळ्यांचे बँक अकाउंट आहेत परंतु तुझंच एकटीच या घरात आल्यापासून नंतरचं अकाउंट काढलं गेलेलं नाहीये आणि काल तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हा तुझी जी सिच्युएशन होती ती मी बघितली आहे काल तुझ्याकडे कसलेच पैसे नव्हते त्यामुळे सध्या तरी तुला बँक अकाउंटची गरज आहे आणि म्हणूनच मी बँक अकाउंट काढत असल्याचं अद्वैत तिथे कलाला सांगतो कला सुद्धा आता खूप भडकते आणि अद्वैत म्हणते की तू माझ्यासाठी हे सगळं काही करायची काही गरज नाही आहे देखल तेव्हा अद्वैत म्हणतो की एक मिनिट तू सकाळी माझ्यासाठी इनेलर आणलं त्याचे पैसे तू घेतले नाहीत माझ्याकडून तेव्हा मा मी तुला असंच विचारलं होतं का आता मी तुझ्यासाठी जे काही करतोय ते सगळं काही निमूटपणे फक्त पाहायचं तरी सुद्धा आता कला ऐकायलाच तयार नसते आणि कला म्हणते की मला ना आजची बात तुझ्याकडून कसली मदत घ्यायची नाहीये अद्वैत तुला कळतंय का या घरातील लोकांनी मला अजूनही सून नाही नाहीये मग आता कुठल्या अधिकाराने तू माझी ही मदत करत आहेस तेव्हा आता अद्वैत म्हणतो मग ठीक आहे तू काय कर जेवढे काही इनेलर आणले ते गोळा कर आणि ते, न... ते परत नेऊन दे आणि तुझे तुझे पैसे परत दे तेव्हा आता करा की काही काय बोलतेस रे तू खरं तर तुझी तब्येत बिघडली होती ना त्यासाठी मी हे सगळं काही केलं आहे तेव्हा अद्वत म्हणतो की नाही काही जरी झालं तरी मी तुझं बँक अकाऊंट काढणार म्हणजे काढणारच आहे आता दोघांमध्ये परत आता लुटूपुटची भांडणं व्हायला सुरुवात झालेली असते दोघेही हट्टी असतात आणि दोघेही एकदमच हट्टाला पेटलेले असतात तेव्हा आता कला एक मार्ग काढते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत माझ्याकडे एक मार्ग आहे म्हणजे हे, हे बघ तू बँक अकाउंट काढायचा असेल तर काढ परंतु त्यामध्ये पैसे मी टाकणार तेव्हा अद्वैत म्हणतो की आता काल माझ्या अप जेव्हा गरज होती माझ्यासाठी पैशांची तेव्हा तर तुझ्याकडे कसलेच पैसे नव्हते मग आता तू कुठून आणणार आहेस पैसे तेव्हा आता अद्वैतला कला सांगते की हे बघा अद्वैत मी काही काम करेन माझं स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करेन परंतु माझे पैसे मीच त्या बँक अकाउंटमध्ये टाकेन तेव्हा आता अद्वैत म्हणतो की त्या ते काही नाही माझ्याकडून सध्या तरी पैसे घे आणि जेव्हा तुझं काहीतरी सुरू करशील त्यावेळेस तू मला परत देऊन टाक पैसे तेव्हा आता अधवचा जो काही ठरलेला प्लॅन असतो तो कलाला पट आता पटलेला असतो आणि कला विचार करते की अद्वैत म्हणतोय ते पण बरोबर आहे काल मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा मी चांदेकरांची चून बनवून गेले होते अद्वैतची पत्नी बनून गेले होते आणि जर एखाद्या दिवशी अशीच एमर्जन्सी आली आणि बाहेरील लोकांना जर कळलं की चांदेकरांच्या सुनेकडे साधे पैसे नाही आहेत तेव्हा ती चांदेकरांसाठी खूप लाजीरबानी गोष्ट असेल तेव्हा आता कला अद्वैतकडून पैसे घेण्यासाठी आणि बँक अकाउंट काढण्यासाठी तयार झालेले असते अद्वैत कला आता परत अगाव अतिअगाव त्यांचं जे लुटूपटूचं भांडण असतं ते सुरू करतात तर त्यानंतर अद्वैत आता ते भांडण कसं तरी थांबवतो आणि त्या मॅनेजरकडे येऊन सांगतो की माझ्या या बायकोचं अकाउंट काढायचं आहे बँक अकाउंट तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की ठीक आहे परंतु अद्वैत सर तुम्हाला सगळ्यात आधी तिथे पाच हजार रुपये जमा करावे लागतील तेव्हा आता करा विचार करते फक्त पाच हजार तर आहेत आणि अद्वैतला मी हे कधीही देऊ शकते परंतु कला आता तिथे विचार करत नाही की अद्वैत किती पैसे टाकू शकतो आणि हे सगळं काही दृश्य तिथे आता राहुलने पाहिलेलं असतं तर आता राहुल, ले ले राहुल ही गोष्ट नैनापर्यंत पोहोचवणार असते आणि नैना ती गोष्ट सरोजपर्यंत पोहोचवणार असते की अद्वैतने कलाची मदत केली आहे आणि अद्वैतने आता कलाच्या स्वतःहून बँक अकाउंट काढून त्यामध्ये खूप सारे पैसे सुद्धा जमा केलेले आहेत तेव्हा आता अद्वैत लगेच पाच हजार रुपये जमा करतो आणि त्यानंतर त्या मॅनेजरला कलाच्या नावाने दहा लाखांचा चेक ही देतो तेव्हा आता कलामती अद्वैत हा कसला चेक दिला आहेस तेव्हा लगेचच बँक मॅनेजर म्हणतो की मॅडम तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला यांच्यासारखा नवरा मिळाला त्यांनी ना तुमच्या नावे बँकेमध्ये ना डायरेक्ट दहा लाख रुपये डिपॉझिट केले आहे तेव्हा कलाला मोठा धक्का बसतो कला आता अद्वैतचा हात धरते आणि त्याला खेच्यातच एका बाजूला घेऊन येते तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर हे सगळं काही करायची गरज नाही आहे एवढे सगळे पैसे मी तुझे कसे फेडणार आहेत हे तुझे ना उपकार मला अजिबात नको आहेत तेव्हा आता अद्वैत म्हणतो की उपकार तुला किती गो आहे काल माझी अवस्था खूप बिघडली होती आणि मला ऑपरे हॉस्पिटलमध्ये जेव्हा तू घेऊन गेली होतीस ना तेव्हा मा सध्या माझे उपचार करण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे पैसे नव्हते हे बघ तू फक्त हे मनात ठेव की हे चांदेकरांच्या उपयोगासाठी मी तुझ्या अकाउंटमध्ये जमा केलेले पैसे आहेत तू याची काळजी करू नको आणि तसंही उपकाराची भाषा करतेच आहेस म्हटल्यानंतर काल तू माझा जीव वाचून सुद्धा माझ्यावरती उपकार केलेच आहेत की आज त्याच उपकारांचा ऋणी आहे ना मी तेव्हा आता तिथे कलाला काहीच समजत नसतं की अद्वतला आता कसं समजवावं तेव्हा अद्वत म्हणतो ते की हे बघ जेव्हा काल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होतीस माझी तब्येत बिघडलेली होती तेव्हा तू काउंटरवरती त्या रिसेप्शनवरती त्या मुलीला किती हातापाया पडत होतीस तुझ्याकडे पैसे नव्हते तू तिच्या एवढ्या हातापाया पडली तरी सुद्धा काही उपयोग झाला का आणि जेव्हा त्यांना कळलं की तू चांदेकरांची सून आहे तेव्हा त्यांना सुद्धा खूप लाजीवानी गोष्ट वाटली असेल हे की तू चांदेकरांची गोष्ट चांदेकरांची सून असून सुद्धा तुझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत आणि तसंही आबांनी मला हे काम सांगितलं आहे याची सगळी काही खबर मी आबांच्या कानावरती घातली होती आणि आबा स्वतःहूनच मला म्हणाले आहेत की जरी अकाउंट काढलं तरी तुझ्या नावे दहा लाख रुपये टाकायचे आहेत म्हणून आता आबांनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर तरी घेशील की नाही तर कला आता म्हणते की आजोबांचं नाव घेऊन तुला काय वाटलं किती पैसे घेण्यासाठी मी तयार आजोबांना सुद्धा मी हेच सांगेन की मला ते पैसे नको आहेत त्या पैशांची परत फेड मी कशी करणार आहे तुझे हे उपकार मला नकोच आहेत तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुझा इकोरपा आजूला ठेव काल तू चांदेकरांचे सून बनवून हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत माझी पत्नी बनवून आली होती आणि तिथे तू माझ्यासाठी जे हातापाया पडत होती ना स्वतःचे सोन्याचे कंगंत तिथे घाण ठेवायला तयार झाली होती आणि हे सगळं काही पाहून मला खूप लाजीरवानी वाटलं आणि मला ती गोष्ट अजिबात आवडलेलीच नव्हती तर तोपर्यंत आता राहुलने जाऊन नयनाकडे सगळं काही अद्वैत आणि कलाचं प्रकरण सांगितलेलं असतं तेव्हा आता नयना तिथे आता राहुलने ठिणगी तरी टाकलेली असते आणि त्याचा भडका नैना सरोज समोर जाऊन उघडणार रा असते राहुल आणि नैना दोघे हातात नाटक करत असतात इतक्यात आता सरोज बाहेर असते तर नैना मुद्दाम म्हणत असते की माझे बँक अकाउंट देशील का ते बघ का ना अद्वैतने बँक अकाउंट काढून टाकला काढून दिला आहे आणि तुला माहिती आहे का त्या नैना कलाच्या नावेत दहा लाख रुपये जमा केले आहेत तेव्हा आता दहा लाख हा ऐक आकडा जेव्हा सरोज ऐकते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि अद्वैतचा आता तिथे सरोज विचार करत असते तर सरोज खूप चिडलेले असते आणि म्हणते की मुलगीना दिवसेंदिवस माझ्या मुलाला भुरळच घालत चालली आहे माझा शब्द न वलडणारा मुलगा आज तिच्यासाठी काही करायला निघाला आहे हे सगळं काही मला थांबवावं लागेल असं म्हणून आता सरोज डायरेक्ट खालते येते पाहते तर अद्वैत आता मॅनेजरशी बोलत असतो सरोज आता अद्वैत वरती खूप ओरडते आणि म्हणायला लागते की अद्वैत तुझे जे काही चाललं आहे ना या मुलीच्या बाबतीत ते मला अजिबात आवडलेलं नाहीये तू दिवसेंदिवस या मुलीमध्ये घुरफडत चालला आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई तसं काही नाही आहे मी आबांच्या कानावरती हे सगळं काही घातलं होतं आणि आबांच्या संमतीनेच हे सगळं काही मी करतो आहे तेव्हा आता इतक्यात नयना येते आणि नयना म्हणते की राहुल माझंसुद्धा बँक अकाउंट काढायचं आहे ना तेव्हा आता सरळ चिडते आणि म्हणते की हां हां तुम्ही दोघी बहिणींना या घरात प्लॅनिंग करूनच आला आहात की चांदेकरांना फक्त आणि फक्त कसं लुटायचं ते अद्वैत मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आणि मान्यसुद्धा नाही या दोघी बहिणीचे अकाउंट काढून त्यांच्या व अकाउंटवरती आपले पेढीचे पैसे अजिबात ट्रान्सफर केले जाणार आहेत तेव्हा म्हणतो ना नाही आगाई मी ना स्वतःच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले आहेत तेव्हा तर आता चांदेकरांना मोठा दुसरा धक्का बसलेला असतो म्हणतो की हे जेव्हा ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती ना तेव्हा तिच्याकडे कसलेच पैसे नव्हते तिने ना तिथे रिसेप्शनवरती स्वतःचे कंगन सोन्याचे कंगन घाण ठेवण्याचा निर्णय घेतला होता ना तिथे हातापाया पडत होती माझ्या जीवाची भीक मागत होती परंतु उपचारासाठी कला जवळ काहीच पैसे नव्हते आणि ती गोष्ट मला खूप वाटली कारण काही झालं तरी आहे आणि हे नाव लावूनच फिरते आणि म्हणूनच ही गोष्ट मी केली आणि मी खरं आबाच्या संमतीने हे सगळं केल्याचं अद्वैत सांगतो आणि सरज तोंड बंद करतो अखेर आता कलाच्या बाजूने मो खूप मोठा निर्णय घेत अद्वैतने दहा लाख डायरेक्ट कलाच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करत कलाला लखपती बनवलेलं असतं तर आता कला जबरदस्त प्लॅनिंग करत नैनाची खोटी प्रेग्नन्सी चांदेकरांसमोर कशी घेऊन येणार आणि त्यानंतर चिडलेले चांदेकर आता नैनाला काय सजा देणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून आत्ताच आपल्या चॅनलला चा नक्की सबस्क्राईब करा